स्वागत। तुम्ही पाहताय महाराष्ट्राची खबरबात आणि एक राजकीय महत्त्वाची बातमी। राज्यपाल नियुक्त सदस्यांच्या यादीवर उद्या सुनावणी होणार आहे। 12 विधान परिषद सदस्यांची यादी नेमकी कुठे यावर उद्या कदाचित माहिती समोर येऊ शकते। राज्यपाल सचिवालयाकडे यादी आहे की नाही याबद्दलचा फैसला उद्या होईल। अनिल गलगलींच्या अपिलावर उद्या सुनावणी होणार आहे। माहिती अधिकाराच्या अंतर्गत हे अपील दाखल करण्यात आलेलं होतं आणि या अपिलावर उद्या सुनावणी होते, त्यामुळे उद्याच्या निर्णयाकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे। महाविकास आघाडी सरकारसाठी अतिशय महत्त्वाची जिव्हाळ्याची ही बाब असू शकते। तुषार रूपनवार आपले प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत। तुषार, नेमकी काय माहिती उद्या समोर येऊ शकते आणि याबद्दलचा निर्णय नेमका कधीपर्यंत होऊ शकेल? सर्वात प्रथम विलास, गेल्या 6 महिन्यांपासून उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळाने जी 12 नावं राज्यपालांकडे देण्यात आलेली आहे त्या संदर्भात कोणताच निर्णय अद्याप राज्यपालांनी घेतलेला नाहीये, तर त्या संदर्भात यादी राज्यपालांकडे आहे का या संदर्भातली माहितीच्या अधिकारामध्ये अनिल गलगली यांनी माहिती मागितलेली होती, मात्र या संदर्भात राजभवनाने वेगळंच उत्तर दिलं होतं, त्यामुळे स्वतः अनिल गलगली यांनी अपील केली होती। या अपिला संदर्भात उद्या महत्वपूर्ण अशी सुनावणी होणार आहे आणि उद्या सकाळी 11:30 वाजता ही 12 नावांबाबत फैसला लागणार आहे। जी 12 नावांबाबत राज्यपाल भवनाने यापूर्वी वेगळी माहिती दिली होती त्या नावांबाबत नेमका उद्या काय फैसला लागतोय, राज्यपाल भवनामधून जेव्हा हा निर्णय देण्यात येणार आहे त्यामध्ये नेमकी काय माहिती सांगितली जाणार आहेत, उपसचिव प्राची जांभेकर या संदर्भात निर्णय देणार आहेत, त्यामुळे उद्या नेमका 11:30 वाजता काय निर्णय लागतोय याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे। कारण की यापूर्वी देखील महाविकास आघाडीच्या नेत्यांनी अनेक वेळा राज्यपालांवर टीका केली होती, त्यामुळे उद्याच्या या निर्णयाकडे सगळ्यांच्याच नजर असतील। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। देशातील अग्रगण्य कंपनी द कुटी ग्रुप ऑफ कंपनीनं डेअरी उद्योगात नव्यानं पदार्पण केलंय। द कुटी ग्रुप डेअरीच्या माध्यमातून दूध, दही आणि तूप हे प्रॉडक्ट बाजारात लॉन्च करत आहे। गुड मॉर्निंग मॉर्निंग की ताकत हर वक्त के ब्रीद हे वाक्य घेऊन उत्पादन संपूर्ण महाराष्ट्र, कोकण, गोवा, कर्नाटकात उपलब्ध होणार आहे। बीड शहराजवळच्या तिरुमल्ला ऑइलच्या मुख्य कार्यालयात भव्य लॉन्चिंगचा सोहळा संपन्न झाला। यावेळी कुटे ग्रुप ऑफ कंपनीचे सर्वे सर्वा सुरेश कुटे, कंपनीच्या मॅनेजिंग डायरेक्टर अर्चना कुटे यांच्यासह कंपनीचे व्यावसायिक मंडळ आणि कर्मचारी वर्ग उपस्थित होता। आमच्या ज्या मशीनरी आहेत त्या हायर क्वालिटीच्या आहेत, त्यामुळे त्याचं प्रोसेसही खूप चांगल्या पद्धतीने होती, त्यामुळे येणारे मिल्क हे खूप क्वालिटीपूर्ण आहे। त्याचबरोबर कर्ड आणि घी हे देखील आम्ही क्वालिटीपूर्ण बनवलेलं आहे। त्याचबरोबर आम्ही आमची वेटरनरी टीम जॉईन केलेली आहे की जी प्रत्येक ठिकाणी खेडेगावात जाऊन शेतकऱ्यांना म्हणजे गाई वगैरे कशी त्यांची निगा राखली पाहिजे, कशा पद्धतीने क्वालिटीपूर्ण मिल्क निघालं पाहिजे त्यासाठी आमची वेटरनरी टीम ही प्रत्येक ठिकाणी जाऊन कॅम्प घेऊन ती सगळ्यांना माहिती देऊन खूप चांगल्या प्रतीचं मिल्क परचेस करतात व ते परचेस केल्यानंतर मग चांगल्या पद्धतीने मिल्क क्वालिटीपूर्ण आम्ही मार्केटमध्ये